कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ते आपलं हे काय महाबळेश्वरला रिसॉर्ट चालू करायचं ना मला, तर ते वर्कर्सचं पेमेंट आहे, ते त्याचे पैसे आहेत ते, म्हणून ते मी ते जरा असं. आणि काय नेत्रा, अचानक इथे माझ्या घरी कसं काय, म्हणजे काय काम वगैरे बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई. त्यास मिळेलही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कन धिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. काय 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 बघते काय झालं? हेमा या घरात होती? हा, इथे बसून ग्रंथ वाचला ना तिने. हेमा कोण? कोण हेमा? हेमा कोण? मला तो ग्रंथ हवाय. ग्रंथ? कसला ग्रंथ? कसला ग्रंथ? तुम्हाला माहिती आहे मी काय बोलते. देवी आईच्या देवळातून जो ग्रंथ तुम्ही चोरला तो मला हवाय. काय 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 बोलतेस तू? मला काय कळत नाही आहे. बस, त्या इंद्राणीला तुम्ही घरात का आणलंय, हे सगळं काय चाललंय सगळं माहिती आहे मला मामा. त्या ग्रंथामुळे हेमा आणि अनिल म्हात्रेचं जे झालं तेच तुमचं सुद्धा होणार. तुमच्या मृत्यूला आमंत्रण दिलंय तुम्ही. मृत्यू? मी का मरणार? माझा काय संबंध? मी का मरणार आहे? पण मग हेमा का गेली? अनिल म्हात्रे का गेला माहिती आहे ना तुम्हाला? हे बघे, हे बघे, तू काय बोलते मला काय कळत नाहीये. सगळं डोक्यावर चाललंय माझं. तू जा इकडनं, जा नेत्रा, तू जा इकडनं. ठीक आहे, जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मामा, तो ग्रंथ मला हवाय. येत्या 2 दिवसात तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळणार आहे. तुमची चूक कबूल करा, कदाचित तुमचा जीव वाचू शकतो. देवी आई, मला माफ कर, मी खोटं बोलले.
पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ताई फोन उचलण्याचा काय घेणार आहेस तू? काय इथे का आलायस तू? सांगितलं होतं ना तुला इथे यायचं नाही म्हणून. काय यावं लागलं? एक तर तू माझा फोन उचलत नाहीस. हे बघ ताई, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तुझे पैसे देणार आहे. तुझे पैसे घाल चुलीत. मला नकोय तुझे पैसे वगैरे काही. मी काय सांगतोय ते ऐक ताई. ताई हे सगळं थांबव. काय त्या इंद्राणीला इथून पाठवून दे. हे सगळं आत्ताच्या आता थांबव. मिशन एबॉर्ट. असं कसं थांबवणार आहे? काय झालंय नक्की सांग मला. अशी कशी माघार घ्यायची? अगं तू जर का माघार नाही घेतलीस ना तर इथे माझा जीव जाईल ताई. काय झालंय? ती नेत्रा तसं ती डेंजर मुलगी होती. तुला माहिती तिला सगळं कळलंय. ती माझ्या घरी आली होती. ती काय तो ग्रंथ तो जर का मी तिला नाही दिला ना तर त्या अनिल सारखा आणि ती कोण तिची ती बहीण हेमा सारखा माझाही जीव जाईल असं म्हणाली ती. हे बघ बंटी शांत उगाच टेन्शन घेऊ नकोस. असं काही होणार नाही. ही नवीन चाल आहे नेत्राची. कळतंय का ताई? तुला कळतंय का? त्या नेत्राला समजताना काय ते त्रिनयना देवीचं वरदान वगैरे आहे ना तिला. तिला काय ते जातात ना ते संकेत मध्ये काहीतरी तिला दिसलं असेल ना. अगं ती हेमा माझ्या घरी होती हे पण तिला माहिती आहे. असं कसं होईल? काय बोलतोयस तू? हे बघ ताई, तू हे सगळं आत्याच्या आता थांबव बस. कारण मला जगायचंय कळलं ना. ह्या सगळ्यात ना माझा जीव जाईल ते मला काय माहिती नाही. तो ग्रंथ घेऊन मी त्या नेत्राला देऊन टाकणार बस. हे बघ मूर्खपणा करू नकोस बंटी. मूर्खपणा म्हण काय म्हणायचं तर म्हण, पण मी हेच करणार आहे. कारण तसंही तुला माझ्या जीवाची किंमत नाही हे मला चांगलंच माहिती आहे. पण मला माझा जीव खूप प्यारा आहे म्हणून मी तो ग्रंथ इंद्राणीकडनं घेणार आहे आणि त्या नेत्राला देणार आहे बस. आणि हे फायनल आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.